बारावीची परीक्षा सुरू असताना नेते मंडळींच्या स्वागतासाठी शाळेच्या गेटवर फटाके फोडल्याचं समोर आलंय. पालघरमध्ये हा प्रकार घडलाय. डहाणू फेस्टिवलसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या स्वागतासाठी फटाके फोडण्यात आले. बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत असताना दुसरीकडे डहाणूच्या पोंदा हायस्कूलच्या गेटवर ढोलताशा आणि डीजेचा आवाज घुमत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेपेक्षा नेते मंडळींचं स्वागत महत्वाचं आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.